किस्से छोटे अभिषेक आणि अमृताचे असे म्हणत आई कुठे काय करते या मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख याच्या आईने त्याच्या बालपणीचे धमाल किस्से सोशल मीडियावर शेअर केले आहेत मालिकेत यश आणि खऱ्या आयुष्यातला अभिषेक सेम आहेत असे त्याची आई म्हणते अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख हे दोघे बहीण भाऊ लहानपणी कसे होते ते त्यांच्याच लेखणीतून जाणून घेऊयात त्या म्हणतायत नमस्कार मंडळी सध्या स्टार प्रवाहावर अभिषेकची आई कुठे काय करते ही सिरियल सुरू आहे त्यात तो यशची भूमिका साकारतोय काही दिवसापूर्वी सिरियलच्या एका एपिसोडमध्ये छोट्या यशचा अभ्यास घेतानाचा प्रसंग आईला म्हणजे अरुंधतीला आठवतो तो एपिसोड बघितला आणि मला सुद्धा अभिषेक अमृताच्या लहानपणीचे अनेक गमतीदार किस्से आठवले म्हटलं चला आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या मित्रमंडळींबरोबर ते शेअर करावे आणि तुमची पण घटकभर करमणूक करावी सिरियलमध्ये जसं यश खोडकर मिश्किल दाखवलाय तसंच तो अभिषेक लहानपणी होता अजूनही तसंच आहे तो दीड वर्षांचा होता तेव्हा शेजारच्या काकू खेळवायला यायचा आणि त्याचा खोडकरपणा बघून त्यांचे हात धरायचा आणि म्हणायचा बांधून ठेवू का तुला एक दिवस त्या यायच्या आधीच अभिषेकच म्हणाला बांधू का तुला आणि त्या काकूंचे हसून हसून पोट दुखायला लागले अभिषेक असेल तेव्हा दोन वर्षाचा आम्ही एका लग्नात गेलो होतो तेव्हा काकूंच्या कडेवर होता काकूने एक दोन जणांना सांगितले हा सतीशचा मुलगा आहे मात्र त्यानंतर अजून एक व्यक्ती समोर आले आणि अभिषेकच म्हटला की मी सतीशचा मुलगा आहे सगळ्यांचे हसून हसून पोटस दुखायला लागले एक स्वतंत्र शब्दकोश होता तो चांदोबा ला दिंबा म्हणायचा कंगव्याला बम्मी गाडीच्या टायरला अत्तन्ना चेंडूला टिनू असे अनेक शब्द ज्याचा अर्थ फक्त आधी मला कळायचा नंतर आमच्या कॉलनीतली लोक पण ते शब्द वापरू लागले आमच्या घरासमोर एका घराचे बांधकाम सुरू होते अभिषेक असेल तेव्हा दोन तीन वर्षांचा तो तिथे वाळूवर खेळत होता तिथला म्हातारा वॉचमेन बीडी ओढत बसला होता अभिषेकने बराच वेळ त्याचं निरीक्षण केलं आणि मग त्याला म्हणाला तुमची पाळी झाली की माझी पाळी हा द्या आता मला तो माणूस त्याला आमच्या घरी घेऊन आला आणि म्हणाला बघा मॅडम हा काय म्हणतोय त्याला हसू आवरतच नव्हते एकदा त्याला घेऊन त्याचे बाबा एका मित्राकडे गेले होते अभिषेक तेव्हा तीन चार वर्षाचा असावा मित्राच्या बायकोला वाटले याला काहीतरी खाऊ द्यावा तिने विचारले तुला काय आवडतं अभिषेक एका क्षणाचाही विलंब न लावता अभिषेक म्हणाला मला कनई जिलबी गुलाबजामून श्रीखंड पुरमपोळी आवडते तिने त्याच्यापुढे हातच जोडले आणि म्हणाली सॉरी हा बाळा आता मी तुला देऊ शकणार नाही पण एक बिस्किट किंवा चॉकलेट देते ते त्यानंतर आम्ही एकदा आमच्या मित्राचा नवीन फ्लॅट बघायला गेलो होतो तेव्हा अभिषेक चार पाच वर्षांचाच होता तो फ्लॅट त्याला खूपच आवडला असावा कारण तो त्या काकांना पटकन म्हणाला तुम्ही की हा फ्लॅट आमचा झालं पुढच्या क्षणी ते हास्य कल्लोळ अभिषेक प्ले ग्रुपला होता त्याचे बाबा त्याला सोडायला मोटरसायकलवरून जायचे तेव्हा पुढे बसलेला अभिषेक त्यांना म्हणायचा बाबा मी तुमच्या एवढा झालो की तुम्हाला पण असंच मोटरसायकलवरून शाळेत सोडणार त्याला बहुतेक असं वाटायचंय की आपण मोठे झालो की बाबा छोटे होणार एकदा त्याच्या बाबांना तो सहज म्हणाले की बाबा तुमच्या लहानपणी सगळं ब्लॅक अँड व्हाईट होतं ना अमृता पाच सहा महिन्याचे असताना छोटा अभिषेक तिला खेळवत होता ती पाळण्यात होती तेवढ्यात अभिषेकचे बाबा पाळण्याजवळ आले तर अभिषेकने काय म्हणावं अमृता घाबरू नको हां हे भूत नाही बल का आपले बाबा आहेत रडू नको मात्र त्यावेळी त्याच्या बाबांना हसावं की रडावं हेच कळेना अभिषेकला लहानपणापासूनच नवीन नवीन कपडे शूज याची फार आवड असंच एकदा तो बाबांसमोर आला आणि म्हणाला बाबा मला नवीन शूज घेऊन द्या ना आणि कृपा करून ते पुन्हा सांगू नका की आम्हाला कसे लहानपणी बूट वगैरे काहीच नसायचे एक ना चप्पलचा जोड आम्ही वर्षानुवर्ष वापरायचो वगैरे वगैरे मग त्याचा राग न येता आम्हाला खूप हसू यायचं अभिषेक खूप बडबड्या आणि अमृता एकदम शांत होती अभिषेकच्या गमतीदार बोलण्याने सगळ्यांनाच हसू यायचं तर अमृताच्या गमतीदार वागण्याने विनोद निर्मिती होत असे अमृता अगदी ताणी असल्यापासूनच तिला गाणी खूप आवडायची पण आश्चर्य म्हणजे जुनी संत गाणी लावली की ती रडायची आणि नवीन जोरदार ठोक्याची गाणी लावली की एकदम शांत व्हायची एकदा असंच टी व्हीवर रात्री दिल सिनेमा सुरू होता आणि त्यातलं गाणं सुरू झालं गाणं लागल्याबरोबर ताडकन उठली आणि संपूर्ण गाण्यावर तिने डान्स केला आणि गाणं संपल्यानंतर पुन्हा गादीवर आडवी तिचा तो झोपेतील परफॉर्मन्स बघून आम्ही सगळेच हसून हसून बेजार अमृता अगदी लहानपणापासूनच भाजीवाले फेरीवाले आजूबाजूचे लोक यांच्या नकला अगदी हुबेहूब करायची आणि आमची हसून हसून पुरेवाट लागायची तिने एकदा तिच्या बाबांना तिला काय काय हवे याची एकदा एकदा कागदावर लिस्ट करून दिली आणि खाली लिहिलं होतं धन्यवाद जय हिंद हे ती कुठून शिकली होती कोण जाणे तर तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख आणि अमृताची ही लहानपणीची स्टोरी आवडली का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा